उल्हासनगर मध्ये आज तिरंगा रॅली काढण्यात आली असून याच रॅलीचे ड्रोन कॅमेऱ्यामधून टिपलेली ही दृश्य आहेत। उल्हासनगर भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी आयोजित केलेल्या या रॅलीला शहरातील नागरिक, सामाजिक संघटना तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करुंजिले पाटील आणि शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहप्रणे प्रतिसाद दिला आहे। देशाच्या स्वातंत्र्याला यंदा 76 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्तानं देशभरात माझी माती माझा देश उपक्रम साजरा केला जातोय। याच अनुषंगाने उल्हासनगरात आज भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। भाजपा कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली होती। अमन टॉकीज रोड, महापालिका आणि गोल मैदान ते पुन्हा भाजप कार्यालयामध्ये शेवट करण्यात आला। प्रत्येक जणांच्या हातात तिरंगा असून शहरातील सुमारे 15 ते 20 हजार नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी हे उत्साहपणे सहभागी झाले होते। आज आमदार कुमार आयलानी साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर तिरंगा ही मोहीम जी 14 ऑगस्टला राबवली आणि त्याच औचित्य साधून उल्हासनगरमध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः 15 ते 20 हजार नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। 50 पेक्षा जास्त शाळांनी आणि 20 NGO आणि 2 कॉलेज आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग घेतला। भारतीय नागरिकांच्या दृष्टीने आजचा सण हा दिवाळी आणि दसऱ्यापेक्षाही मोठा सण आहे आणि हा प्रत्येकाने साजरा केला पाहिजे आणि करतात याचा मला अभिमान वाटतो। परत एकदा घर घर तिरंगा ही जी मोहीम आहे ही मोठ्या याच्यामधून राबवली आमदार कुमार आयलानी साहेबांनी, त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। स्वतंत्र दिवस पे, आजादी के मौके पे आज ये हम ये 14 अगस्त को तिरंगा यात्रा की रैली निकाली है जो आमदार कार्यालय से लेके अमन टाकीज रोड, अमन टाकीज से लेके कारपोरेशन, कारपोरेशन से वाया टर्निंग पॉइंट से लेके गोल मैदान, नेहरू चौक, नेहरू चौक से घूम के गोल मैदान वापस आमदार कार्यालय तक पहुँची है। इसी में सभी उल्हासनगर के योगा प्रेमी, सीनियर सिटीजन, टीचर्स, स्कूल, NGOs, व्यापारी अध्यक्ष, व्यापारी एसोसिएशन, उल्हासनगर मैन्युफैक्चर एसोसिएशन, स्टूडेंट, सभी का मैं तहदिल से शुक्रिया अदा करता हूं जो इस रैली में पार्ट लेके आज हमारे रैली को सक्सेस किया और देश में एकता अखंडता का सबूत दिखाया। ब्यूरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर।